जनता की बात जनता के साथ। नवापूर ते कोळदा बस सेवा वेळेवर देत नसल्याबाबत निवेदन। कोळदा ग्रामपंचायत सरपंच तेजस वसावे व कोळदा गावाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांना दिले। सकाळी 11 वाजता कोळदा गावाचे विद्यार्थी यांनी संतप्त प्रतिक्रिया देत निवेदन दिले। त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ नवापूर मार्फत नवापूर कोळदाचे सर्व बस आमच्या गावाला वेळेवर येत नाही, तसेच नवापूरला देखील ठरवलेल्या वेळापत्रकानुसार बस स्थानकात उपलब्ध राहत नाही। यामुळे आम्हास आमच्या शासकीय कामासंबंधित कार्यालयात हजर राहणे, मीटिंगमध्ये हजर राहणे जमत नाही, त्यामुळे आमचे नुकसान होत आहे। तसेच गावातील विद्यार्थ्यांना टाइमावर बस भेटत नसल्याने ते शाळेत वेळेवर हजर राहणे शक्य होत नाही। सदरचा भोंगळ कारभार काही वर्षापासून चालू आहे। याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ नवापूर यांच्या कार्यालयात वारंवार निवेदनही देण्यात आलेले आहे, परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ नवापूर यांच्या कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। पूर्वीप्रमाणेच भोंगळ कारभार चालू आहे। सदर बसेचा टायमिंग कामी संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्याशी विचारपूस चौकशी केली असता बसस्थानाचा चौकशी वार्डमधून आम्हास उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येतात, तसेच ड्रायव्हर विषयी विचारणा केली असता ड्रायव्हर दारू पिऊन झोपलेला आहे असे उत्तरे आम्हास मिळत असतात व असे म्हणतात की तुमच्याकडून जे काही होईल अशी धमकी देण्यात येते। कोणी योग्य उत्तर व कार्यवाही करण्यास दुर्लक्ष करीत आहे। तसेच कार्यालयाच्या सांगण्यावरून ड्रायव्हर हा दारू पितो तर बस चालवितानाही दारू पिऊन बस चालवित असतो। या कार्यालयाच्या अलगर्जीपणामुळे अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची राहील, तरी कोळदा गावाचे बसेस वेळापत्रकानुसार वेळेवर सोडण्याबाबतची कारवाई तात्काळ करण्यात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ नवापूर यांच्या कार्यालयात निवेदन दिले आहे। तरी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ नवापूर यांनी कुठलीही कारवाई न केल्यास कोळदा गावाच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनामध्ये म्हटले आहे। निवेदनावर कोळदा गावाचे सरपंच तेजस वसावे, कोळदा गावाचे पोलीस पाटील अभयसिंग वसावे, अतुल गावित, मनोहर गावित, संदीप गावित विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत। प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईन न्यूज, नवापूर। पोलीस स्टेशनला व तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलं होतं। निवेदन या कारणामुळे द्यायला आलं होतं की दरवेळा आम्ही बसेससाठी आगार प्रमुखांकडे जातो, त्यांना विनंती करतो की बसेस टायमावर द्या असं। आजपर्यंत एकही बस टायमावर नाही दिली आणि काल जेव्हा आम्ही फोन केला तेव्हा आम्हाला अनपेक्षित उत्तर भेटलं। फोन केल्यावर त्यांनी सांगितलं आम्हाला की ड्रायव्हर दारू पिलेला आहे म्हणून बस नाही येणार असं। तर असे उत्तर जर भेटत असणार, जर उद्या उठून विद्यार्थ्यांना काही झालं, ड्रायव्हर जर दारू पिऊन बस चालवत असणार, विद्यार्थ्यांना जर काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याची जबाबदारी पूर्ण जबाबदारी प्रशासनाची, आणि याच्या पुढे जर आम्ही काही कारवाई केली त्यांच्यावर तर ती जबाबदारी प्रशासनाची। विद्यार्थिनी आहे, आम्ही रोज बस स्टँडवर, आमची बसचा टायमिंग 6 आहे पण 7:30-8 वाजता बस लागते आणि ते आगार प्रमुखांना वगैरे विचारायला गेलो की ते उलट उत्तरं देतात की बस नाही आहे किंवा कर्मचारी नाही आहे असे ते उलट उत्तरं देतात ना। आम्हालाच तुमची चुकी आहे बुवा असं काहीतरी असं दाखवून देतात, म्हणून आम्ही इथं निवेदन द्यायला आलो होतो। मध्ये येतो तर यांचा हाच प्रॉब्लेम आहे की आम्हाला बस आम्ही सकाळीपासून येतो आणि हे 12:30 बस 2-3 वाजेला देतात। मग आम्हाला गेले आम्ही विचारा की त्याचं सांगतात की बस नाही आहे हे सांगतात, काय त्यांचे कारणं सांगून ते आम्हाला उडवाउडीचे प्रश्न देऊन ते त्यांचं काहीतरी सांगून देतात। आम्ही 2-3 आता त्यांना भेट दिली पण ते रोजचे असंच सांगतात। मग आला मी आता निवेदन द्यायला आलो। जनता की बात जनता के साथ।